good morning my dear friends and students. I am Sadhna and all of you enjoying mathematics and science with me. Nehmiprmane enjoy karta hai maths and science 8 standard sathi ani sagyansathi ek interesting lesson inside the atom. अणूच्या अंतरंगामध्ये नक्की काय आहे समजून घेत आहोत. यासाठी ऍटमचा शोध कोणी कोणी लावला, पहिले महर्षी कणाद शिकलो, त्यानंतर डेमोक्रेटिस शिकलो, त्यानंतर डाल्टन्स ऍटॉमिक थिअरी सुद्धा बघितली आणि त्याच्यावरती मी काही प्रश्न पण विचारले की ज्याचे तुम्ही खूप छान आन्सर्स पण दिलेले आहे. ज्या विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ बघितला नसेल पहिले तो व्हिडिओ बघा, म्हणजे तुमच्या ह्या पुढच्या ज्या थिअरीज आहे त्या छानपैकी क्लिअर होणार आहे. मग ह्या सगळ्या सायंटिस्ट नंतर दिस मॉडेल पुट फॉर बाय द जे जे थॉम्सन इन द इयर 1904 1904 मध्ये जे जे थॉम्सन यांनी हे मॉडेल सांगितलं आहे की ज्या मॉडेलचं नाव आहे थॉम्सन्स प्लम पुडिंग मॉडेल. आता थॉम्सन्स प्लम पुडिंग मॉडेल याला नाव का दिलेलं आहे याचा आन्सर तुम्हाला मी शेवटी देणार आहे. प्लम नक्की काय आहे, पुडिंग असं का नाव दिलेलं आहे, पुडिंग म्हणजे गोड पदार्थ असतो, का दिलेला आहे हे नक्की सांगणार आहे तुम्हाला. अकॉर्डिंग टू ह्या मॉडेलनुसार ह्या थॉम्सन यांनी नक्की काय सांगितलं आहे, अकॉर्डिंग टू दिस मॉडेल द पॉझिटिव्ह चार्ज इज डिस्ट्रीब्युटेड थ्रू आउट द ऍटम. तुमचा जो ऍटम आहे त्या ऍटम मध्ये सगळीकडे काय आहे, पॉझिटिव्ह चार्ज हा डिस्ट्रीब्युट झालेला असतो अँड नेगेटिव्ह चार्ज इलेक्ट्रॉन आर इम्बेडेड इन इट. आणि त्याच्यामध्ये नेगेटिव्ह चार्ज जे आहे तुम्हाला दिसतंय ते डायरेक्ट मध्ये नेगेटिव्ह चार्ज हे एम्बेडेड असतात. आता मी सांगते तुम्हाला हे जे मॉडेल आहे आपण आपल्या वॉटरमेलनशी कंपेअर करूया. हा आता हे तुम्हाला कोणी तिथे दिलेलं नाही पण मी तुम्हाला सांगते आपलं वॉटरमेलन पण तसंच असतं. आपलं जे टरबूज असतं, हा टरबूज सगळे उन्हाळ्यामध्ये खातात, सगळ्यांना फार आवडतं. ह्या टरबूजामध्ये जो रेड पार्ट आहे तो म्हणजे काय आहे, पॉझिटिव्ह चार्ज अकॉर्डिंग टू द जे जे थॉम्सन. जे जे थॉम्सन काय म्हणतात की पॉझिटिव्ह चार्ज आहे तो सगळीकडे काय असतो, त्या ऍटम मध्ये डिस्ट्रीब्यूट असतो. मग आपण जे टरबूज खातो त्या टरबुजामधला जो रेड पार्ट आहे तो काय आहे, पॉझिटिव्ह चार्ज आहे. आणि टरबुजामधल्या ज्या बिया आपण खात नाही, काळ्या रंगाच्या ज्या बिया आहेत तो आपण काढून टाकतो, त्या काळ्या रंगाच्या बिया म्हणजे नेगेटिव्ह चार्ज आहे. एवढं साधं आणि सोपं मॉडेल काय आहे, जे जे थॉम्सन यांचं प्लम पुडिंग मॉडेल. ठीक आहे, तुम्ही टरबुजाचं लक्षात ठेवा, पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे तो आपण जो भाग खातो आणि नेगेटिव्ह चार्ज म्हणजे जो भाग खात नाही, म्हणजे बिया की जे आपण थ्रो आउट करत असतो. सो आय थिंक तुम्हाला हे प्लम पुडिंग मॉडेल समजलं असेल. अजून काय म्हटलं या जे जे थॉम्सन यांनी, दे से दॅट द डिस्ट्रीब्युटेड पॉझिटिव्ह चार्ज आर बॅलन्स बाय द नेगेटिव्ह चार्ज इलेक्ट्रॉन. म्हणजे जे पॉझिटिव्ह चार्ज आहे जो पूर्ण भाग आहे, जो पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे पूर्ण एम्बेडेड म्हणजे टरबुजाचा जो लाल भाग आहे तो बॅलन्स कशाने होतो, जे नेगेटिव्ह चार्ज आहे म्हणजे नंबर ऑफ पॉझिटिव्ह चार्ज अँड नंबर ऑफ नेगेटिव्ह चार्ज आर इक्वल, दॅट्स वाय ऍटम इज टू इलेक्ट्रिकली न्यूट्रल. म्हणजे पॉझिटिव्ह चार्जची संख्या आणि नेगेटिव्ह चार्जची संख्या काय आहे, तुमची सारखी आहे आणि त्याच्यामुळे ऍटम काय आहे, इलेक्ट्रिकली न्यूट्रल आहे असं म्हणतात आपले जे जे थॉम्सन. मग याचे पॉइंट आहे, फर्स्ट पॉइंट तुम्हाला सांगितलं अकॉर्डिंग टू जे जे थॉम्सन, हे पॉइंट पहिला लिहून घ्या, दॅट पॉझिटिव्ह चार्ज आर इन डिस्ट्रीब्युटेड थ्रू आउट द ऍटम अँड द नेगेटिव्ह चार्ज गेट एम्बेडेड इन इट अँड नंबर द डिस्ट्रीब्युटेड पॉझिटिव्ह चार्ज आर बॅलन्स बाय द नेगेटिव्ह चार्ज इन द ऍटम अँड दॅट्स वाय ऍटम इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल. सो स्टुडंट मी तुम्हाला सांगितलं होतं डू यू नो मध्ये तुम्हाला इन्फॉर्मेशन पण दिलेली आहे की व्हाय दिस मॉडेल इज कॉल्ड ॲज अ प्लम पुडिंग मॉडेल. हा आता हे प्लम पुडिंग मॉडेल याला का म्हणतात, बिकॉज प्लम पुडिंग ऑर प्लम केक इज अ स्वीट डिश विच इज प्रिपेर्ड इन द सेलिब्रेशन फॉर द क्रिसमस इन द वेस्टर्न कंट्रीज बाय ॲडिंग पीस ऑफ ड्राईड फ्रूट कॉल्ड ॲज अ प्लम इन इट. ओके, म्हणजे एक स्वीट डिश आहे केक सारखा आहे, त्या केक मध्ये काय करत असतात, एक ड्राय केले ड्राई फ्रुट्स टाकत असतात, त्या ड्राय फ्रुटचं नाव आहे प्लम, म्हणून त्याला प्लम पुडिंग मॉडेल म्हणतात. ठीक आहे, समजलं, प्लम पुडिंग म्हणजे प्लम नावाचं ड्राय फ्रुट त्याच्यामध्ये ऍड करतात त्या केक मध्ये त्या स्वीट डिश मध्ये, म्हणून याला म्हणतात प्लम पुडिंग मॉडेल. आता या ड्राय फ्रुट्सच्या ऐवजी आपण काय करत असतो, वी यूज द कॅशू नट्स, आल्मंड्स, आपण काजू, बदाम, पिस्ता या सगळ्यांचा वापर करत असतो. सो दॅट्स वाय दिस मॉडेल इज कॉल्ड ॲज अ प्लम पुडिंग मॉडेल. सो आय थिंक तुम्हाला जे जे थॉम्सन यांचं प्लम पुडिंग मॉडेल काय आहे नक्की समजलं असेल. समजलं असेल तर एक थम्सअप करा, तुम्हाला कमेंट मध्ये नक्की टाका की टीचर आम्हाला नक्की समजलं आहे. सो आपण सगळ्यात पहिले महर्षी कणाद यांचं बघितलं. महर्षी कणादांनी परमाणू हे नाव दिलं की जो इंडिव्हिजिबल इनडिस्ट्रक्टिबल असतो. नंतर आपले डेमोक्रेटिस आले, त्यांनी ऍटम हे नाव दिलं. त्यानंतर आपले डाल्टन ऍटॉमिक थेअरी आली, त्यांनी सांगितलं की हार्ड सॉलिड स्फिअर आहे ऍटम, म्हणजे काय आहे, हार्ड सॉलिड स्फिअर आहे. मग पुढे आले आपले हे जे
जे थॉम्सन ते म्हणतात बाबा हार्ड सॉलिड स्फेअर नाहीये, त्यात ते पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जने बनलेला आहे. ऍटम कशाने बनलेला आहे? पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज. म्हणून त्यांनी सांगितलं आहे प्लम पुडिंग मॉडेल. पण एवढ्याने संपलं का ऍटम विषयी इन्व्हेस्टिगेशन? तर नाही. पुढे एक नवीन सायंटिस्ट आले की ज्या सायंटिस्टचा एक्सपेरिमेंट खूप गाजलेला आहे, रुदरफोर्ड न्यूक्लियर मॉडेल ऑफ ऍटम, की त्यांनी सोन्याच्या पातळ पत्र्यावरती एक छान एक्सपेरिमेंट केला आणि त्यांनी प्रूफ केलं की पॉझिटिव्ह चार्ज निगेटिव्ह चार्ज कुठे असतो, त्यांची पोझिशन काय असते अगदी डिटेलमध्ये. म्हणजे जे जे थॉम्सन ज्यांनी प्लम पुडिंग मॉडेल त्याला सुद्धा त्यांनी चॅलेंज केलं आणि नवीन मॉडेल जे आहे ते आपल्या सर्वांसाठी ते घेऊन आले की ज्या सायंटिस्टचं नाव आहे रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल, किंवा त्याला रुदरफोर्ड गोल्ड फॉइल एक्सपेरिमेंट असं सुद्धा म्हणतात. सो स्टुडंट, काय आहे रुदरफोर्ड न्यूक्लियर मॉडेल ऑफ ॲटम? तर 1911 मध्ये हे रुदरफोर्ड नावाचा सायंटिस्ट आहे, या सायंटिस्टने हे मॉडेल जगासमोर आणलं. तर काय केलेलं आहे पुस्तकामध्ये, खूप हार्ड लँग्वेज, काही ठिकाणी पण खूप हार्ड लँग्वेज दिली आहे, पण तुम्हाला साध्या सोप्या शब्दांमध्ये सांगते तुम्हाला समजण्यासाठी की नक्की हे रुदरफोर्डचं जे गोल्ड फॉइल एक्सपेरिमेंट आहे तो नक्की काय आहे. तर सगळ्यात पहिले ह्या रुदरफोर्डने काय घेतलेलं आहे, एक अल्फा पार्टिकल इमिटर घेतलेला आहे, की ज्याच्यातून अल्फा पार्टिकल्स बाहेर पडतील असं काय घेतलेलं आहे, एक इमिटर घेतलेला आहे, की जे लीड कंटेनर मध्ये ठेवलं, लीड पासून बनलेल्या बॉक्स मध्ये ठेवलं आणि त्याच्या एका साइड मधून बरोबर त्याच पॉइंट मधून काय होतील ते अल्फा पार्टिकल्स निघतील. आणि त्याच्या समोर काय केलं, तुम्ही डायग्राम मध्ये पण बघू शकता, समोर त्या रुदरफोर्डने एक गोल्ड फॉइल घेतलेला आहे, सोन्याचा पातळ पत्रा. आता सोन्याचाच पातळ पत्रा, त्याची थिकनेस सुद्धा तुम्हाला पुस्तकात दिलेली आहे 10^-4 mm, एवढा पातळ पत्रा सोन्याचा घेतलेला आहे. मग आता ह्या एवढा सोन्याचाच पातळ पत्रा का घेतला, बाकीचा तुमचा सिल्वर आहे, आयन आहे, कॉपर आहे, बाकीचं का घेतलं? बिकॉज थीन गोल्ड फॉइल अप्रॉक्सिमेटली मेड अप ऑफ 1000 atom. असं म्हणतात की सोन्याचा जो एकदम पातळ पत्रा असतो, की जो 10^-4 mm असतो, तो अप्रॉक्सिमेटली 1000 atom बनलेला असतो. मग एक्सपेरिमेंट करायला सोपं जावं, अल्फा पार्टिकल्स वगैरे त्याचं जे डेव्हिएशन वगैरे आहे हे इझिली त्याला कॅल्क्युलेशन किंवा त्याचं जे एक्सपेरिमेंट आहे तो इझिली व्हावा म्हणून त्यांनी एकदम सोन्याचा पातळ पत्रा इथे यूज केलेला आहे. मग तो सोन्याचा पातळ पत्रा समोर ठेवला आणि त्याच्या भोवती अशी गोल्ड रिंग दिसते आहे, दिस इज फ्लोरोसेंट स्क्रीन, म्हणजे चमकणारी स्क्रीन आहे. मग आता ही कशासाठी ही स्क्रीन यूज केली असेल? इट डिटेक्ट द रॅडिएशन. ते रॅडिएशन आहे जे अल्फा पार्टिकल्स निघताय आहे, त्या अल्फा पार्टिकल इमिटर मधून ते कुठे जातात, कुठे रिफ्लेक्ट होतात, कुठे बाउन्स बॅक होतात, या सगळ्यांचा अभ्यास करण्यासाठी हे जो आपला रुदरफोर्ड आहे त्याने असं छानसं मॉडेल तयार केलं. मग आता हे मॉडेल तयार केल्यानंतर त्याने केलेलं आहे एक्सपेरिमेंट. काय एक्सपेरिमेंट केलं? दॅट इज मोस्ट ऑफ द अल्फा पार्टिकल, सो मच रेज इमिटेड बाय दिस अल्फा पार्टिकल इमिटर पासेस थ्रू आउट अँड मोस्ट अल्फा पार्टिकल गो इन अ स्ट्रेट लाईन. याच्यामध्ये सगळ्यात जास्त जे अल्फा पार्टिकल आहे ते अगदी सरळ रेषेमधून त्या सोन्याच्या पातळ पत्रातून निघून जातात. म्हणजे इट मीन्स दॅट देअर मस्ट बी मेनली अन एम्प्टी स्पेस इन साइड द गोल्ड फॉइल. म्हणजे याचा अर्थ सरळ जातात म्हणजे त्यांना कुठलाही अडथळा नाहीये, याचा अर्थ ऍटम मध्ये मोकळी स्पेस असेल, एम्प्टी स्पेस ही 100% असणार असं ऍज्युम कोणी केलं, आपल्या रुदरफोर्ड यांनी केलेलं आहे. ठीक आहे, सो फर्स्ट ऑफ ऑल. त्यानंतर काय म्हटले रुदरफोर्ड, सम अल्फा पार्टिकल्स गेट डेव्हिएटेड इन डिफरंट अँगल. काही सरळ रेषेमध्ये गेले आणि काही असे तिरपे गेले, थोडेसे डेव्हिएट झाले, अँगल काय झाला त्यांचा सरळपेक्षा थोडासा चेंज झाला. ठीक आहे, and what is the third assumption? Surprisingly, one alpha particle out of 20,000 bounce back in the direction opposite. काही अल्फा पार्टिकल सरळ गेले, काही पार्टिकल्स ने अँगल चेंज केला आणि याच्या मधला सरप्राइजिंगली 20,000 मधला एक अल्फा पार्टिकल काय झाला, रिव्हर्स आला, अपोजिट डिरेक्शनला आला. मग समजलं तुम्हाला? म्हणजे हे जे न्यू, मग आता हे का झालं असेल?
हा काही सरळ गेले एम्प्टी स्पेस होते काही डेविएट झाले आणि एक अल्फा पार्टिकल हा अपोजिट डिरेक्शनला बाउंस बॅक झाला परत आला तर का झालं असेल तर तुम्ही जर हे ॲटॉमिक मॉड जे ॲटम आहे ॲटमचं जर स्ट्रक्चर समजून घेतलं मध्ये काय असतं तुमच्या ॲटमच्या इट हॅव्हिंग द न्यूक्लियस त्याच्या बाजूला काय फिरत असतात इलेक्ट्रॉन्स गेट रिव्हॉल्व अराउंड दी न्यूक्लियस त्याच्या मग जर आपण एक्सपेरिमेंटच्या व्ह्यूने विचार केला तर त्या रदरफोर्डने त्या याच्यामधून सोन्याच्या पातळ पत्र्यावरून एक्सपेरिमेंट करतोय म्हणजे त्या ॲटम मधून काय करतोय तो अल्फा पार्टिकल पास करतोय मग मोस्ट ऑफ द अल्फा पार्टिकल सरळ गेले म्हणजे त्यांच्या डायरेक्शनला काही म्हणजे अगदी सरळ गेले याचा अर्थ डायरेक्शनला काही अडथळा आला नाही म्हणजे एम्प्टी स्पेस आहे हे तर पहिलं अजून झालं आहे मग जे सरळ गेले म्हणजे कशातून गेले ते न्यूक्लियस मधून गेले की तुमच्या न्यूक्लियस मधून गेले की इलेक्ट्रॉन मधून जे इलेक्ट्रॉन मधून पास झाले त्यांना पास व्हायला सरळ जायला काही अडथळा निर्माण झाला नाही पण त्याचा जो न्यूक्लियस आहे त्याचा जो आतला गाभा जो आहे तो हार्ड आहे जे पार्टिकल जो एक पार्टिकल त्या न्यूक्लियस मधून गेला तो काय होतो त्या न्यूक्लियस मधून पास झाला नाही तो काय झाला रिफ्लेक्ट बॅक झाला आणि तो 20,000 एक अल्फा पार्टिकल होता आपण साधं सोपं याच्या हे एका मॉडेलद्वारे पण समजून घेऊ शकता तुम्ही हे मॉडेल घरी पण तयार करू शकता काय करायचं एक कॉटन बॉल कॉटनने बनलेला बॉल घ्यायचा मध्ये एक हार्ड कोर एक गोटी ती आपली असते बघा याच्यामध्ये आपल्या सायकलच्या याच्यामध्ये ती असती स्टीलची ती त्याच्यामध्ये टाकली आणि त्याच्यामधून समजा आपण अझ्युम केलं आपण बुलेट्स पास केले आपण काय केलं बंदुकीच्या गोळ्या मग बंदुकीच्या गोळ्या आजूबाजूने सरळ पास झाल्या सरळ पास झाले याचा अर्थ त्या कशातून गेल्या त्या इलेक्ट्रॉन मधून गेले आहे पण एक गोळी त्या न्यूक्लियस मधून आपण पास करण्याचा प्रयत्न केला पण ते न्यूक्लियस काय आहे तुमचं हार्ड आहे त्याच्यामुळे ती त्याला त्याच्या जाऊन टक्कर दिली आणि ती परत बाउन्स बॅक आली आणि ती बाउन्स बॅक आली म्हणजेच त्या 20,000 एक अल्फा पार्टिकल का बाउन्स बॅक झाला समजलं तुम्हाला सो अशा पद्धतीने हा सिंपलसा छानसा एक्सपेरिमेंट रदरफोर्ड यांनी केलेला आहे मग काय अझम्पशन सांगितली ह्या रदरफोर्डने देयर इज अ पॉझिटिव्ह चार्ज न्यूक्लियस ऍट द सेंटर ऑफ अन ॲटम म्हणजे जो ॲटम आहे या एक्सपेरिमेंट मधून त्याने सगळी अझम्पशन जगासमोर सांगितलं आहे की तुमचा जो ॲटम आहे त्याच्या सेंटरला काय आहे तुमचा पॉझिटिव्ह चार्ज आहे ऑलमोस्ट द एंटायर मास ऑफ द ॲटम इज कॉन्सन्ट्रेटेड इन द न्यूक्लियस सगळं जे मास आहे ॲटमचं ते काय असतं त्याच्या न्यूक्लियस मध्ये असतं हे सेकंड अझम्पशन सांगितलं नेगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स आर रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस नेगेटिव्हली चार्ज पार्टिकल आहे ते न्यूक्लियसच्या अराउंड काय होतात रिव्हॉल्व होतात चौथं अझम्पशन त्याने सांगितलं द टोटल नंबर ऑफ पॉझिटिव्ह चार्ज अँड द टोटल नंबर ऑफ निगेटिव्ह चार्ज आर इक्वल दे कॅन्सल इच अदर दॅट्स वाय ॲटम इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल पहिले काय म्हणतात ते मध्यभागी आहे काय आहे पॉझिटिव्ह चार्ज दुसऱ्यांदा काय म्हणतात की सगळं जे मास आहे ते न्यूक्लियस मध्ये कॉन्सन्ट्रेट आहे तिसऱ्यांदा काय म्हणतात नेगेटिव्हली चार्ज पार्टिकल ते काय होतात त्या ऍट न्यूक्लियस भोवती फिरतात चौथ्यांदा काय म्हणतात ते नंबर ऑफ पॉझिटिव्ह चार्ज अँड नंबर ऑफ नेगेटिव्ह चार्ज आर इक्वल दे कॅन्सल इच अदर दॅट्स वाय ऍटम इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल आणि अजून एक अझम्पशन आहे शेवटचं की जे तुमच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे हे 5 अझम्पशन तुम्हाला पेपरला विचारलं जातं की रदरफोर्डने एक्सपेरिमेंट केल्यानंतर काय सांगितलं तुम्हाला सगळ्यांना सो देर इज अन एम्प्टी स्पेस बिटवीन द रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन अँड द ॲटॉमिक न्यूक्लियस मध्ये जो न्यूक्लियस आहे आणि त्याच्या भोवती जे फिरणारे इलेक्ट्रॉन आहे त्याच्या मध्यभागी काय आहे खूप सारे एम्प्टी स्पेस आहे म्हणून अल्फा पार्टिकल काय झाले त्याच्यातून पास झाले सो हे सगळे अझम्पशन त्यांनी जगासमोर मांडले सो आय थिंक आज आपण रदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल जे आहे ते समजून घेतलं आहे गोल्ड फॉइल एक्सपेरिमेंट समजून घेतलं आहे जे जे थॉम्सन्स प्लम पुडिंग मॉडेल पण समजून घेते कसा वाटला आजचा एक्सपेरिमेंट समजला का तुम्हाला जे जे थॉम्सनचा एक्सपेरिमेंट आणि हे जे रदरफोर्ड आहे त्यांनी गोल्ड फॉइलवरती जो एक्सपेरिमेंट समजला असेल तर नक्की कमेंटमध्ये येस टाका आवडला असेल तर लाईक करा आता ह्या रदरफोर्डने जरी एक्सपेरिमेंट केला पण त्याच्यामध्ये पण काही ड्रॉबॅक्स आले आता हे ड्रॉबॅक्स काय आहे हे समजून घेऊया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरीवन.